ikutin. Gimana, Mak? Dewa, Dewa, oh, eh, Babu. Ya kan, Pak, ilah lagu, Tih. चेता मोड़ा पावर भागो ने लोका कत्तु सुतत सोता जे किशत ले भाई चेने एक लाडू तेरे वाटा को ये सोता जे लगना तो खाले रखो काय बोल अरे तुझा गाना नोटेशन चार मिनटा नमन तीन मिनटा चार तीन सात मिनटा आणि तुका वेळ किती लागलो एक तास झालो तुझा म्हणजे जवळपास 53 मिनिटात तू यो सगळं बाजार करत जा काय येणार ना घड्या कसा चालू हा मग त्याचे करते ना आपली सुपारी किती आपण बोलतो किती आपलं पगार काय ना आपण करतो का एकदा तरी माणसं वाटत लक्ष देऊ हवं ना नोटेशन का म्हटलंस ना तू अप्रति 27 मात्र घेणार होते पण वेळ पुरतो ना काय म्हटिया किती वर्ष आज नमो नमाच्या व्यतिरिक्त काय तो वास्ता त्याचा पट्टाचा विषय नमो नमा अरे दुसरा मनात नको उपयोग आता म्हटलं असेल तर उपयोग होता तुझ्याकडे लाख हा गोडावनात लाख पडला पण दुकानात इकू किती आहे का महत्व आहे ना नमो नमा ऐसा आता समजा दुसरीकडे कुंकेश्वरा गेलो काय काय करतो ग्रामदेव होता कुंकेश्वरा नमो नमा होय कुडाळात गेलो ग्रामदेव होता कुडाळेश्वरा नमो नमा आमच्या भाऊचे दिलो ग्रामदेवता सातेरी आई नमो नमः अरे दाला ने इतना पाठ सगळे इतना कंटा है अरे मनात तुका पण बोलवत नाही बाकी काय ना तुझे जळणत कोण ना तर नमो नमः ग्रामदेवता ना रामेश्वरा नमो नमः सारी गति निग पग पनी पनी तांडी वा हे जेव्हा तुमचे गुरुवर्य प्रकाश पारकर बुवांजवळ बरोबर आमच्या बाऱ्या असायचे ना पारकर बुवा म्हणायचे आणि त्याच्यानंतर आता तू तर जवळपास तर अजूनपर्यंत सोडूकत नाही आणि त्यांना सांगतोस काय 27 मात्रा म्हणणार होतो पण आता 43च घेतोय मी म्हटलं काहीतरी 43 तरी नवीन म्हणार तर काय भराडी माते माझे नमो नमा चला काहीतरी बदल करा काहीतरी दुसरो बेळगाव जाता का तू काय करता मला सा इतके आता मी तर कंटाळे इकडे बरोबर सांगते ह्या विषयात ना त्या विषयी सांगते का तुम म्हटलं मी हा विषय कंटाळले आता ओ बारी घेतली काहीच्या बोलवलं कसं तुमचा डबल बारिया बरोबर तू बारी एक बसायचं का लग्नाचा अजून काय ना अरे तुम्ही लग्नात जुळव केलं असं बारी करू गेला हो अरे तू आज केलं पडा तो आमचं का कर्म बघतलं बघ म्हणजे बुवा सांगण्याचा तो विषय येवा की मी आता ना आयुष्य पण आता हे जाऊन जीव देणार होते पण कसं बारी पुरी होते मग बघूया अरे किती जण असे अडकले जेव्हा तुम्ही असं बोलतात ना माझ्यासारखे तेव्हा त्यांना सुद्धा वाटतं हो माका सुद्धा सांगता की का आजूबाजू त्यांच्या असतात ना ते त्यांना सांगतात बघ व काय सांगतात काय बेळगाव बेळगाव काय दिसते भाजी ती बघून हटली हा का बटाटे हो तर काय माणूस आहे माझं लेवल बघा ही लेवल बघली आहे मी काय आहे ती नमो नमा की लेवल त्याच्या पुढे लेवल नाही सोन्यासारखं घाटवणार हा कोरस तर इतकी अप्रतिमा ना बसव ना काहीतरी का नाही
फवारणी करताना सांभाळ भाई असताना तो सांभाळू हो मस्करी ना खरी एखाद पाटपटी को पड़ी तो मेलो कर बाकी काय नाही तू सांगतस ना सांगते बाकी काळजी म्हणा आणि बुवा बोलता बोलता बोलले काय तर हेकात माझे घाडीवर किती बोलले तरी काय वाटणार नाही तो निर्लज्ज हा काय डबलबारी क्षेत्रात उतरल्यानंतर राग करून चालणार नाही समोर तो बोलता ह्या जर त्या बुवा पोचव जमत नसला तर त्याने या क्षेत्र सोडून जातो कारण डबलबारी म्हटल्यानंतर समोर तो बुवा येऊ बोलणार एक तो तुम काय लागन गेलेलो नाही मीच बोलतोय तू ऐकान घ्यायचा असं नाही त्याच्यामुळे थोडा असा पण होया अरे तू बाबा तू मानतो असतील एखाद मना तू कार्य कमी करते होती तू कोणतरी बोलता तर लागता मनात नाही मन सांगत असा तू बघतो मी तुला प्रेमाचा सल्लो काय दिलो की बाबा बाळ्या कमी करू नका घेत राहा बाई पची सकाळची फवारणी करून करून झालं सकाळची भाटभटीची तो बरोबर त्याका बघ त्याका बसा मधला फवारणी कशी बाद असता ती कारण दवा त्या कसा असता हो म्हणजे थंडीचे दिवस गारटा होता असा विषय बाकी काय नाही पेटी वादन बोला अप्रतिम तुमचा खरोखर सुंदर प्रश्न जा हा चांगला तर चांगला एकदा बोलासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे तुमचं पेटी वादन चांगलं आहे काय खरोखर चांगला पण जरा भन्नाट तुमचं लक्ष दे समजला बाकी काय नाही बाकी जोडीवालं माझं इतकं चांगलंच ना आज ना माका सकाळी शिरसाट भुवनची आठवण येते तर त्यांना सवया जर संपूर्ण सिंधुदुर्गात एखाद्याच्या नावावरून ताबडतो त्या नावाची जोडपोड करणारा एकमेव सिंधुदुर्गात बुवा म्हणजे श्रीकांत शिरसाट बुवा बुवा टेनिस करूचा तो म्हणजे अजून रुगण पाय पसरणारे रे काय रु म्हणजे ऋणाक बंद जपणारे न म्हणजे बाणाचा न आणि बाणाचा विषय का शब्द नाही त्या बोलल आपण बोलायचं नाही ना न म्हणजे बाणासारखे बा आणि त्याचे फरक ना काय आपलं येतं जोडून येत अरे तर तिरीच करू त्या कोणात काय काम नाही अरे माझा तो विषय न तुका स्वतःच्या नावाची जोडपोड ऐन लोकांना स्वतः करून देऊची लागली व्यंकटेश कशा काय करत तुझ्याकडे हा ना पेटी वाजन हा फवारणी करूची तुका माहिती हा वडापाव लोकांना लग्न वाटायची माहिती कशा काय मला सांगा काय गरज नाही त्याची जेवढा हा ना आपल्याकडे येतात आणि रवतो रवला विषय सगळ्यात महत्वाचा नकाशी तू सांगलं चिटियेचा विषय चिठ्ठी म्हणता दिसे आणि बंद करू लावशा आणि म्हणता वाचणार हे असता भराडी देवी समोर आम्ही असता कधी केला नाही तुला सांगतोय तुझ्या माहितीसाठी कारण काय आजकाल परिस्थिती तीच कधी कोणा समोर त्याचा बरा बघावणार नाही काय तू खरसून काहीतरी कुस काढायचं अरे भावके भावके तो आज आज आम्ही बुवा बुवा हो ना तरी मी काहीतरी जाणार नाही का तुला बाबू वाचला ना म्हणून तू काहीतरी खायला तरी भराडी आईची कृपा जेवढी आहे ना चला भजन हा चल बाकी आणि तुझा काम भारी चालला गाडी म्हणता जर बोलल नाही तुझी नाडी काय बाबा तिया कोणचे कडे कडेचे नाडी आहे दाबशी
कहानी काय से काय पण बुवा एक गोष्ट लक्षात ठेवा सकर्ता कर्मिता तो परमेश्वर आहे आणि सगळ्यांच्या नाड्या त्याच्या हातात आहेत त्यामुळे कधी कोणा असा तुझा करीन तसा करीन कधी करायचं नाही बुवा गर्वातला घर नेहमी खाली असतात त्याच्यामुळे मी असाच करीन तुझा नाडी ह्या करी त्या करी नाही बुवा त्या परमेश्वराच्या हातात सगळं हा मी म्हणत होती या माझा चांगला मित्र पण तू कधी कधी जाईस पण वाटू लागेल रे तुझ्यासाठी एक गाणं म्हणते आता मी बघ बाकी काय नाही हो भारत इतको भारी ना जबरदस्त
याचे दोन गाव आले मुंबई स्त्री होतो आणि मुंबई जी येताना ट्रेन मध्ये एवढी गर्दी ना भयानक गर्दी करणार काय दादा बाबा तो म्हणालो मी नटबुआ म्हटल्यानंतर माका बसाक जाव भाया एका सीट कडे गेलो त्या सीट वर चार बार बसलेले होते तर जागा त्या बसा आणि त्या त्या टोकात जो बसलो होतो त्याच्या पायावर आहे ना पायती पायावर पाय दिल्यावर तो माणूस होतो कंटाळलेलो बिचारो कामावर मेलेलो त्यांना धरल्याने या नराचा या सांडन हाणून दिल्या बिचारो भिरभिरलो जागा कारण तब्येतीच्या मनात एखादा खूपच झाला पण कस तरी सहन केल्या त्याला आणि ह्यांना काय सांगणार त्या का हे म्हणालो मारतस म्हणजे काय तो म्हणता मारू नाही तर काय करू म्हणून लागलो तर ह्यांना त्या काय सांगतात तुझ्यात इतकी जर हिंमत आला तर माझ्या बरोबर ह्यो माझा एक माणूस मित्रा तुझ्यात हिंमत तर त्याच्या मार बघ्या तो बिचार कंटाळलो त्यांना विलंबच लावू नाही त्यांना धरलं त्याच्या मित्राने सांगून मधून दिलं गावाच्या झाला बाबा ह्यांना आपण मार खाल्या दुसरं बरोबर त्याकाय मार खाऊ लावल्या आता तिसरो बरोबर तो त्याला सांगतो ए म्हणता माका मारलं माझ्या बरोबर मारलं तुझ्या हिंमत आहे तू खरं असेल ना त्या माझ्याबरोबर आणि एका त्याच्या मार बघ्या तो बिचारो साप कंटाळलेलो होतो त्याच्या होते काही दमनच होता त्याच्यामुळे तो कंटाळलो त्यांना वेळ कळवण्याच्या धरल्यानंतर तिसरो तो त्याच्या सांगत लावल्या लावल्याबरोबर करतो काय ह्याच्या एक बाजूक ना गाववालो आणि एक होतो तो सांगतो अरे व्यंकटेश अरे म्हणता मगापासून बघतोय तिया मार खात असतो खाल आणि तुझ्या बरोबर म्हणता ह्या दोन गाववाल्या काय मार गाव लावलं त्याका काय सांगता काका नो तुमका तर समजता ना काय मी आता एकट्यांचा मार खाला असतोय तर हे दोघं त्या ट्रेन मधून उतरले तर गाव भर भर पडणार होते कि नरगोवा ट्रेन मध्ये मारले आता म्हणता माझ्या बरोबर हिने दोघांनी मार खाल्ला ना गपचूप थैसून त्यांना बाबा मार खातो लागतं म्हणा बॉडी कशी बनव होई याच्यासाठी त्यांना योगासना चालू केली योगासना आणि ती सुद्धा कोणाची रामदेव बाबांची बॉडी बनायची आहे त्यांनी रामदेव बाबांची एक दिवशी एकटं घरात होतो घराकडे कोण नाही टीव्ही लावल्या आणि रामदेव बाबांना पण कडी वेळी लांब घेतल्या आणि रामदेव बाबांचा तो चॅनल चालू केला टीव्ही चालू केल्याबरोबर रामदेव बाबा येले आणि म्हणाले उजवा पाय वर घ्या यांनी उजवं पाय उचलले वर घेतलाय तो मानेच्या पाठी टाकला उजवं पाय घेतलाय माने पाठी टाकलाय त्यावर रामदेव बाबा आता एक काम करा डावा पाय वर घ्या तो मानेच्या मागे ठेवा यांनी कसा केलाय ना डावं पाय मागे घेतलाय तोच मानेच्या पाठी ठेवल्या आणि बघता बघता झाला येतो झालो आंबे काढून तो गळत आहे आणि यांना काय करू नेमकी रामदेव बाबा पुढे काहीतरी स्टेप सांगतो तितक्यात लाईटच गेली लाईट गेल्यामुळे ह्यो गळ झालो येतो ह्याना सकाळपासून संध्याकाळचं गळ जितकी काय नोटेशन 27 मात्रा 40 मात्रा नमो नमा सगळे गाव बदलून नमो नमा करून मोकळ झालो तरी काय येतो गळ तो सुटना शेवटी संध्याकाळी काका येते बघितलं घर बंद आणि हो इवाळता गुतू तिने गेले गुतू आणि बघलंय तर काय दरवाजा उघडून व्यंकटेट नरबू आंबे काढून तो घर तयार तेव्हा तिने एका सोडवलं तैसून आहे ना व्यायाम प्रकार किंवा योगासना तो नाक खोल्या तो म्हणता असाय तसं राहू दे तिथे चाला पण ती योगासना नको आता तुका जो काय फेस काढवतो असा तो बिंदास उपवास का हा बाकी काय आणि काय चिटिया बद्दल आणि तुला काय सांगू हा आणि मग कोण काही काय गावता काय सांगता काय आणि तो विषय आपण पुढे पुढच्या वाढ येते हा नवीन नवीन त्याच्यापेक्षा काय झालं नवीन नोटेशन बसेल मरी टाका मात्र टाक उद्या बाया कट्ट्याला पांडुरंगा पंढरी नाता नमो नमा खरं कट्ट्यावर विचारता मंदिर काय तुम्हाला लाच काय नाही असू दे काय हे सगळं बोललं हे जमलेलं तुम्हाला मामा माझ्या भजन सिंगांच्या मनोरंजनासाठी असत आणि बघा
आदरणीय ना नोटेशन बदला हुए ये सगड़े बदले ना ये बुआ ही माना होते नोटेशन चेंटा ही काय लाला बदला आंगणेवाड़ी से ज्येष्ठ समाज सेवक श्री नरेश काका यांच करून 101 रुपयाचं पारितोषिक झालंय मनापूर्वक धन्यवाद 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 कोणी सुंदर सांगितलं की हे भजन कीर्तन झालं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यामुळे भजन कीर्तन झालं आहे खरोखर बोला 100% बरोबर आहे आणि त्याचबरोबर भारत मातेचे जवान तिकडे सीमेवर आपलं रक्षण करतात म्हणून मग आपण समाजामध्ये बिंदास्त अशा प्रकारे वावरतो त्या सर्व जवानांना आम्हा दोन्ही बुवांच्या वतीने लाख लाख सलाम करतो बुवांचा युट्यूब चॅनल आहे वेंकटेश नर ब्रदर्स ना नर ब्रदर्स त्याका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी हलवा खर्चाचा नारा कळलो माणूस तर म्हणतात पडलो तर काय फुटतात काय काय बुवा म्हणत पडलो तर गोटी होतो बाहेर येतात सगळ्या फुटतात माणसाचा डॉपर बरोबर फुटतात त्याच्या बोलीकडे काय नाही विठ्ठल 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 Yeah.
Thank you.
चंद्रमा, हरी चंद्रमा, हरी
युवा कार्यकर्ते जयवंत पंडरीनाथ आगणे।